रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ऋतुजा, News24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत। पाहूया जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। गोदावरीचा डावा कालवा फुटल्याने त्याचा आवर्तन थांबविण्यात आलंय। 4 ते 5 दिवसात आवर्तन पुन्हा पूर्ववत होईल असं जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आलंय। गोदावरीच्या दोन्ही कालव्यांना 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता सोडण्यात आलं होतं। उजवा कालवा 200 क्युसेकने तर डावा कालवा 100 क्युसेकने सोडण्यात आला होता। रब्बीच्या दुसऱ्या आवर्तनासाठी हे पाणी सोडण्यात आलंय। गोदावरीचा डावा कालवा सोडण्यात आल्यानंतर निफाड तालुक्यातील सारोडा थडी शिवारात रविवारी सायंकाळी 5 ते 5:30 वाजता 7.6 किलोमीटर अंतरावरील कलवर्टचा स्लॅब कोसळला आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्राथमिक शाळेचा दिल्ली पॅटर्न आता महाराष्ट्राच्या प्राथमिक शाळेत पाहायला मिळणार आहे। यासाठी महाराष्ट्र शासनाने दिल्लीतील शाळांच्या अभ्यासासाठी तज्ज्ञ गटाची निवड केली आहे। यामध्ये राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक संदीप गुंड यांची निवड करण्यात आली आहे। पारनेर तालुक्यातील शिक्षक गुंड भारत सरकारच्या ऑपरेशन डिजिटल बोर्ड या समितीचे सदस्य आहे। तसेच IIM अहमदाबादच्या ग्रास रूट इनोव्हेशन कोअर टीमचे सदस्य म्हणून ते काम पाहत आहेत। उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने काल श्रीरामपूर तालुक्यातील टाकळी भान येथील अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर छापे टाकलेत। या छाप्यात पोलीस पथकाने 1,28,750 रुपये किमतीचे दारू बनवण्याचे कच्चे रसायन जप्त केले असून तयार दारू नष्ट करत तिघांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पाथर्डी तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या धामणगाव येथील अवैध दारू विक्री अड्ड्यांवर छापा टाकून मुद्देमालासह 2 संशयितांना पाथर्डी पोलिसांनी अटक केली आहे। तर पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून महिलांच्या घरात घुसून धक्काबुक्की करणाऱ्या दारू विक्रेत्यांवर कडक कारवाईची मागणी महिलांनी केली आहे। प्रकाश पोटे आणि राजेंद्र एकनाथ देशमुख अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत। मागील 5 वर्षात रस्ते विकासाचा निर्माण झालेला मोठा अनुशेष भरून काढण्यासाठी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष नामदार आशुतोष काळे यांनी 2 वर्षात महाविकास आघाडी सरकारकडून रस्त्यांसाठी 95 कोटींचा निधी आणला आहे। त्यामुळे वाड्या वस्त्यांच्या रस्त्यापासून मुख्य रस्त्यांची कामे सुरू आहेत। मात्र 5 वर्ष ज्यांच्याकडे सर्व प्रकारची सत्ता हातात असताना देखील ज्यांच्याकडून नागरिकांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत त्यांना त्यांच्या अर्धवट कार्यकर्त्यांना आशुतोष काळे करीत असलेला विकास कधीच दिसणार नाही अशी टीका कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहम यांनी भाजप तालुका अध्यक्ष रोहम यांच्यावर केली आहे। इथे वेळ झाली अल्पशा विश्रांतीची। आपण पाहत राहा News24 सह्याद्री। रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। News24 सह्याद्री। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। त्यागमूर्ती मातारमाई भीमराव आंबेडकर यांची 124वी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे साजरी करण्यात आली आहे। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रमाई यांच्या प्रतिमेचं पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आलंय। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निशा मगर होत्या। सूत्रसंचालन संतोष पाटेकर यांनी केलं आहे। अज्ञात चोरट्यांनी कुरिअर ऑफिसच्या शटरचं लॉक तोडून 43,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय। ही घटना संगमनेर येथील डिलिव्हरी कुरिअर ऑफिसमध्ये घडली आहे। 6 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली असून सागर राजेंद्र आळकुटे यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना नेवासा तालुक्यातील कौठा येथे घडली आहे। या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गणेश सुदाम लवांडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय।
चोरट्यांनी घरातील लोखंडी पेट्या सुटकेस आणि कपड्याचे बॅग बाहेर नेऊन उचकापाचक करून 54,000 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली आहे। 10 जानेवारी पासून बूस्टर डोस दिला जात आहे। गेल्या 25 दिवसात नगर जिल्ह्यात 25,000 जणांनी बूस्टर डोस घेतला आहे। यात आरोग्य सेवक मात्र बरेच मागे राहिलेत। जिल्ह्यात सुमारे 45,000 आरोग्य सेवकांना बूस्टर डोस द्यायचा आहे, मात्र त्यापैकी केवळ 8,500 जणांनी हा डोस घेतला आहे, म्हणजे 36,600 आरोग्य कर्मचाऱ्यांना हा डोस अद्याप मिळालेला नाही। अध्यात्म बरोबरच शिस्त आणि स्वच्छतेबाबत राज्यभर प्रसिद्ध असलेल्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील नौका विहार भाविकांचा आकर्षणाचा पॉइंट ठरतोय। अहमदनगर औरंगाबाद महामार्गावरील श्री क्षेत्र देवगड येथील दत्त मंदिर अत्यंत सुंदर आहे। संपूर्ण देवगड मंदिराची वास्तू ही अत्यंत देखणी आहे। निसर्गरम्य परिसर, अथक परिश्रमातून फुलवलेली वनराई, हा सारा भव्य परिसर म्हणजे भूलोकावर स्वर्गच, संतांच्या वास्तव्याचं पावन झालेला हा परिसर आता मात्र पर्यटकांसाठी आकर्षणाचा बिंदू ठरतोय। या टॉप 10 न्यूज मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।